तब्बल आपली जे भारतीय संविधान होता त्या संविधानाला सुरुवात संविधानाप्रमाणे अंमल बजावणी करण्यास जी सुरुवात झाली ते 1950 साली। मित्रांनो, हे संविधान लिहिण्यासाठी तब्बल 2 वर्षे 11 महिने 18 दिवसाचा कालावधी गेला आणि त्यानंतर या संविधानाला मात्र भारतासाठी उपयुक्त करण्यात आलं। हे संविधान लिहिण्यासाठी मित्रांनो 299 लोकांचं योगदान होतं आणि 60 देशांचा अभ्यास होता आणि त्याच्यातून हे साकारलेलं संविधान आणि त्याच्याच उद्देशाने आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताचं जे राज्य घटक आहे ते चालतं। तर बोलूया आपण खेळाकडे, अप्रतिम सामना पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये, कारण अंतिम सामना मेगा फिनाले दोन संघांमध्ये आपण पाहतोय, एका बाजूला जॉली कामतगार तर दुसऱ्या बाजूला गावदेवी राजनोली। तर निश्चितच मित्रांनो, मान्यवरांच्या शुभ हस्ते या मेगा फिनाले सामन्यात नाणेफेक झालेले आणि नाणेफेक जिंकून एक मी तर म्हणेन चांगला निर्णय गावदेवी स्पोर्ट रांजोली संघाने घेतलेले आहे। गुरुदत्त फुटबॉल संघाचे संघनायक राहुल माली तसेच त्यांचे सहकारी कमलाकर माली संदीप माली यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर गुंदोली एक्सप्रेस प्रेम आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, ज्याचा भेदक मारा पाहायला मिळतो असं महान व्यक्तीचं या क्रीडानगर मध्ये आगमन होत आहे। आपल्यास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। मित्र आपण पाहत आहात गावदेवी ओवली 40+ आयोजित गावदेवी चषक 2021 चा थर्रार मित्रांनो पाहत आहात आणि अंतिम सामन्यामध्ये दोन संघ अव्वल स्थानावरती पोहोचून एकमेकांशी लढतात, एका बाजूला गावदेवी राजनोली तर दुसऱ्या बाजूला जॉली कामतगार। निश्चितच मित्रांनो, दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की गेले 4 दिवस या स्पर्धेचा हा थर्रार आपण पाहतो आणि अंतिम फेरीमध्ये जे दोन संघ पोहोचले आहेत ते जॉली स्पोर्ट कामतगार आणि गावदेवी राजनोली संघ। 4 शतकांचा सामना असेल, भारतीय वेळेनुसार 5:24 झालेली आहेत आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला 20 मिनिट इथं वेळ दिला जाईल। तर सलामीवीर गोलंदाज येतील जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे दिलीप फौजदार आणि निश्चितच राहुल माली त्यांचे मेहुणे आहेत आणि साहिल केनी त्यांचे फॅन आहेत मानकुली यांच्याकडून। भावजी यांना निश्चितच विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपये म्हणजे 10,000 रुपये जो पारितोषिक त्यांनी लावलेले। स्वर्गीय विठ्ठल नारायण स्टँड मध्ये बसून ते सामन्याचा आनंद लुटत आहेत। दिलीप फौजदार या भावजींसाठी बक्षीस लावण्यात आलेले। चला टीम मीटिंग कमी घ्या, महत्वाचा सामना आहे आम्ही देखील समजू शकतो, मात्र मित्रांनो वेल ही कोणासाठी थांबणार नाहीये। निश्चितच राजन भाऊ यांनी देखील आपल्या खेळाडूंवर बक्षीस लावले, प्रत्येक झेलसाठी शतरक्षाला 200, विकेट हॅट्रिकला गोलंदाजाला 500 आणि राहुल माली आणि साहिल किनी यांनी तर तब्बल 10,000 रुपये लावले आहेत विकेट हॅट्रिक साठी दिलीप फौजदार यांच्यासाठी। राहुल माली हे त्यांचे मेहुणे आहेत आणि निश्चितच ते विठ्ठल नारायण स्टँड मधून या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यामध्ये साहिल किनी देखील उपस्थित आहेत। तर दोन्ही संघांमधील हा द्वंद्वयुद्ध अंतिम सामना मेगा फायनल आपण अनुभवत आहात,
एका बाजूला पाहिलं तर जॉली कामतगार तर दुसऱ्या बाजूला गावदेवी रांजनोली या संघा दरम्यान ही लढत मित्र आपण पाहत आहोत. दोन्ही संघांचं काम या स्पर्धेमध्ये अप्रतिम राहिलं म्हणून तर अव्वल स्थानी पोहोचले. जॉली स्पोर्ट कामतगार, खास करून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर सामना करा, सुरू करा. गेम ऑन, टाइमिंग सेट करायचंय. पहिले दोन शतकासाठी ऐकूया मनोज ठाकरे यांना. धन्यवाद कालीराम सर. दिलीप येतोय पहिल्या षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होतो. चेंडू जाते कार्पेटच्या सहाय्याने. मिळगटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कम्प्लीट केला, दुसऱ्या धावीचे दबाव टाकलेला आहे. पेकी मात्र थोडीशी वाईडीस पाहायला मिळाली. दरम्यान दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. दोन धावाने स्वतःचा संघाचा आकार ओपन केला जात आहे. आगाज केली जाते, सुरुवात केली जाते. बोली तर मात्र चांगली झालेली आहे दोन रनांची. पाहूया पुढील काल कशा प्रकारे जाईल. प्रत्येक झेलसाठी सुद्धा राहुल माली यांनी जॉली स्पोर्ट कामतगार संघासाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलेले. क्या बात आहे. राजीन भाऊनी 200, राहुल यांनी 500 आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5000. एकदा गोलंदाज टर्न होत आहे. या वेळेस समजला नाहीये चेंडू हवेमध्ये होता, परंतु सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळेली. एकापेक्षा अधिक काही नाहीये. त्यानंतर ओली ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य निलेश जाधव आणि हर्षद म्हात्रे यांनी देखील विकेट हॅट्रिक, चौकार, षटकार कुठल्याही हॅट्रिकसाठी 1919 रुपये, म्हणजे त्यांचा गाडी क्रमांक आहे 1919, हे बक्षीस लावले. धन्यवाद. चला घाई करायचे आहे. जॉली कामतगार संघाला विनंती आहे की आपण कुठल्या प्रकारचा जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण नंतर आपल्याला फलंदाजी उजळ्यात करायची आहे, अंधारात नाही आहे. तर दोन्ही संघ तुल्य बल्ले आहेत आणि याच्यातील लढत मित्र पाहत आहेत. पुढील चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आता आली होती. पाहू शकता आपण एक धाव जरूर कम्प्लीट केली, परंतु ती आपण पाहू शकता लेग बायच्या स्वरूपाने. चेंडू मध्ये गती होती, अनुमान लावता आला नाही फलंदाजास आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं बॅट वरती घेता आलं नाहीये, परंतु एका धावेपासून सुद्धा रोखू शकत नाही. गणेश असं लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकता धावपालकावरती 4 लागते. एकदा इथं मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. डीप मिडविकेटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कम्प्लीट केला, दुसऱ्या धावचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय हे जाणलं आणि दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप राहत आहेत. थोडीशी हडबड पाहायला मिळते फलंदाजांमध्ये, कारण मेगा फायनलचा सामना आहे. प्रेशर निश्चित असेल, परंतु प्रेशर हँडल करणं गरजेचं आहे. ही संधी प्रत्येक वेळी चालून येत नाही, या नामी संधी चालून आलेली आहे दोन्ही संघांसाठी. तर पाहूया या दोन्ही संघामधून कोण विजय होतोय आणि या चषकावरती नाव कोरतोय. यावेळेस बॅटची कडा जरूर उडाली होती, परंतु शॉट तडम्यांच्या रिझल्ट मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव इथेही कम्प्लीट केली जाते. एका दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाहीये, कारण भले मोठी फलंदाजी जॉली कामतगार संघाकडे आहे. इथं मात्र आपण पाहू शकता 6 धावा धावपालकावरती लागलेल्या दिसत आहेत. निश्चितच गणेश पाटील यांच्यासाठी बक्षीस लावले. त्यांचे फॅन विनकर भोईर गावदेव वेले संघाचे खेळाडू आहेत. त्यांनी त्यांना हॅट्रिक साठी षटकारांच्या 1000 रुपये बक्षीस लावले. धन्यवाद. या वेळेस प्रहार पाहायला मिळते. अप्रतिम फटका, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. तर आपण पाहू शकता या मेगा फायनल साठी उपस्थित खेळाडू वर्ग, प्रेक्षक वर्ग आणि खास करून आमच्या विनंतीला मान देऊन आलेला हा यजमान वर्ग, या सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. मित्र वेळ कोणासाठी काढलं जातं तर आपल्या माणसांसाठी, आणि असं म्हटलं जातं प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि प्रेमाल माणसं या प्रेमाखातीर इथं उपस्थित राहिलेलं आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा या क्रीडानगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. षटक क्रमांक समाप्त झालं पहिलं. धावसंख्या जर पाहिली धावपालकावरती तर 12 धावा, एक चांगली टोटल म्हणता येईल, कारण हा शेवटच्या चेंडूवरती येणारा षटकार कुठेतरी फायदेशीर पडलेला आपण पाहतोय. राजेश भांबरे रांजनोली यांच्याकडून त्यांच्या फलंदाजाने एक सुवर्ण संधी असेल. आपण चौकार षटकारांची हॅट्रिक पेश करता
तर आपल्याला 2000 रुपये पारितोषिक दिले जाणार आहे। भरपूर बक्षीस लावलेले आहेत मित्रांनो, आम्ही तुम्हाला आदेश करीत नाही, सूचना करतोय, ज्या कोणाला मान्यवरांना बक्षीस लावायचे असतील त्यांनी आपला नाव आणि आपली रक्कम आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवा। एखादं चुकून नाव जर आलं तर तुम्ही आम्हाला नाव ठेवाल, त्यासाठी तुमचं नाव तुम्ही स्वतः लिहा आणि आमच्यापर्यंत घेऊन या, आम्ही ते नक्कीच अनाउन्समेंट करू। निश्चितच गावदेवी वेले संघाचे दिनकर भोईर यांच्याकडून गणेश पाटील यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपये, धन्यवाद। मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर नंतर पाणी घेऊन जायचं आहे। या वेळेस पाहू शकता फटक्यामध्ये आहे जोर, पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवरती। चांगला थ्रो पाहायला मिळाला, परंतु आपण पाहिलं थोडीशी चेंडूने उचली घेतली। तिसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतो, काय घडेल काय बिघडेल इथं मात्र पाहू शकता आपण। फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय। निश्चित दापोडे गावचे नवनिर्वाचित सदस्य आणि वीर तानाजी दापोडे संघाचे खेळाडू चिंतामण रामकृष्ण पाटील तसेच तानाजी पाटील या नवनिर्वाचित सदस्यांना मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। मित्रांनो, आम्हाला आयोजन कमिटीच्या वतीने सूचना करण्यात आलेली आहे की जे कोणी मान्यवर बक्षीस लावतील त्यांनी समालोचक कक्षामध्ये येऊन आपलं नाव आणि बक्षीस रूपाने जे पैसे लावताय ते जमा करा प्लीज, कारण की मेगा फिनाले सामना सुरू आहे। आम्ही सामन्याकडे लक्ष देऊ की तुमचे इथे बक्षिसांचं अनाउन्समेंट करू। आम्हाला आयोजन कमिटीकडून सूचना आहे की फक्त तुम्ही सामन्याकडे लक्ष द्या। दोन्ही संघाच्या बाजूने आलेले पाठीराखे जे कोणी आजी माजी सदस्य असतील या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे। गोलंदाज टन होतोय पुन्हा एकदा, या वेळेस अप्रतिम डिलिव्हरी, वॉट डिलिव्हरी, चेंडू मात्र जातोय एस्टॅन वरती आदळतोय, ट्रिपल एचच्या स्वरूपात एक अजून एक मोठा धक्का लागतोय। माता गुंडवली संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाना पाटील यांचं देखील या किड्यानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे। मी गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तत्पूर्वी ग्रामपंचायत ओलीच्या नवनिर्वाचित सर्व महिला वर्गांचं मी पुन्हा एकदा गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आपले सन्माननीय सदस्य निलेश मोहन जाधव, मनोहर बलिराम पाटील, रोहिणी गणेश म्हात्रे, कुंदा विष्णू पाटील, वैशाली अरविंद भोईर, सपना यतीश म्हात्रे आणि सोनम उत्तम पाटील ही सर्व नवनिर्वाचित सदस्य मंडळी या मेगा फिनाले सामन्यासाठी खास करून बक्षीस वितरण सोहळ्यासाठी इथं उपस्थित आहेत, धन्यवाद। नाना पाटील गंगामाता गुंदवली संघाचे खेळाडू आहेत, त्यांनी जॉलीस्पोर्ट कामतगार संघ जरी अंतिम चषकावर आपलं नाव कोरतोय तर त्यांना बोकाड जाहीर केले, धन्यवाद नाना पाटील। गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे, इथं मात्र आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय, परंतु इथं पुन्हा एकदा गोलंदाज येईल गोलंदाजी मार्गवरती। रजनीस मात्र चांगली गोलंदाजी करतो, पहिल्या चेंडूवरती तिखट मारा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, इथं पाहूया काय घडतंय। या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने जातोय चेंडू लेग साइडच्या दिशेने, एक धाव कम्प्लीट केला, दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या दोन धावा कम्प्लीट होत आहेत। चेंडू खूप डीप मध्ये गेला होता, कारण असं दोन धावा घेण्याचा अवसर अचूकरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि दोन धाव्याने धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 17 धावा। पहिल्या 17 धावा गावदेवी रांजोली संघ नाणेबेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना। या वेळेस बॅटवरती चेंडू घेतलेला आहे, क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय, थ्रो ही चांगला पाहायला मिळतोय, परिणाम स्वरूप एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाहीये। एका धाव्याने धावसंख्या बदल पाहायला मिळतोय, धावसंख्या आपण पाहू शकता 18 धावा, 2 घड्यांच्या मोबदल्यामध्ये हाणामारी चालू आहे, परंतु गोलंदाजाला दाद द्यावी लागेल
कारण अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत या षटकामध्ये रजनीश यांच्या माध्यमातून। पहिल्या षटकामध्ये थोडेसे धावा खर्च झाले होते, त्यानंतर लगाम लावण्यामध्ये यश प्राप्त होतोय। या वेळेस वाडे शॉट चेंडू जाईल, तारा मंडल आकाशी चुंबन घेणारा मोठा फटका, षटकार। निलखंड यांच्या बॅट मधून मात्र दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला आहे। राजेश भांबरे यांचे जे सलग तीन चेंडूवर तीन चौकार तीन षटकार, 2000 रुपयाचं पारितोषिक पटकावतो का ते पाहावं लागेल। ओली ग्रामपंचायतचे माजी सरपंच भानुदास पाटील मात्रे यांचे या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते। राजू मात्रे आणि नंदलाल जोशी या तिन्ही मान्यवरांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तर इथं पाहू शकता आपण दोन षटकांचा खेल संपन्न झाला, धावसंख्या धावफलकावरती लागली 24। वेलकम सुस्वागतम ओली ग्रामपंचायतचे माजी सरपंच भानुदासजी मात्रे साहेब त्यांच्या समवेत इतर मान्यवर खास करून या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होत आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम। गोलंदाज तयार विलास पाटील, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट, लांब पल्ल्याचा धावदेवी षटकार। निश्चितच आता दोरकांना द्यायला संधी असेल, सलग तीन षटकार मारता तर आपण राजेश भांबरे यांचे 2000 रुपयाचं बक्षीस मिळू शकाल। तत्पूर्वी मी नुकतं ज्यांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय भानुदास मात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत ओली त्यांच्या समवेत नंदलाल जोशी समाजसेवक ओली त्यानंतर राजूजी मात्रे समाजसेवक ओली। गोलंदाज तयार, अतिशय चांगला चेंडू, गती जास्त आहे, बीट केले फलंदाजाला, निर्धावच्या स्वरूपात चेंडूचे सांगता, पुन्हा एकदा इथून फायर करावं लागेल ते दोरकांना द्याला षटकरांची अट्रिक करण्यासाठी, कारण की एक चेंडू डॉट गेलेले। धावसंख्या ती 30 धावा संघाच्या स्कोरबोर्ड वरती। मेगा फिनाले सामना मित्रांनो आपण पाहतोय, अतिशय चांगली लाईन, यॉर्कर लाईनचा चेंडू, दोरकांना त्याला मात्र बीट केलेले। या खेळाडूंनी तर या स्पर्धेमध्ये चकित करून सोडलेले, आपली संपूर्ण छाप सोडलेली आहे। गोलंदाजी असो की फलंदाजी, विलास बालू यांनी आपली छाप मात्र या गावदेवी चषकामध्ये सोडलेली आहे। अप्रतिम गोलंदाजी, तीन चेंडू 6 धावा खर्च करतोय, पहिल्या चेंडूवर 6 आल्या होत्या, त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात। गोलंदाज तयार ओर द विकेट, इथे मात्र लाईन थोडीशी चुकीची आहे, जास्त वेगाने चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी लाईन खराब पाहायला मिळते। अतिरिक्त धावसंख्येने भर होईल, धावसंख्या पोहोचते ती 31 वर, 31 धावा संघाच्या स्कोरबोर्ड वरती। अजूनही मला वाटतं या पहिल्या डावाचे 9 चेंडूंचा खेळ शेष असावा, 31 धावा लागतायत त्या गावदेवी रांजनोली संघाच्या फलकावर। गोलंदाज तयार, दारुकणं त्यांच्यासाठी हा फटका खेळलेत, क्षेत्ररक्षक सचिन पत्त चेंडूकडे बघू शकतो, षटकार येतोय। षटकार आणि धावसंख्या पुढे सरकते ती 37 धावा,
एक तुम्हारी एक हमारी, षटकार मारला दोन डॉट त्यानंतर षटकार, क्या बात है। गोलंदाज तैयार, विलास पाटील यांचा चेंडू गॅप मधून फरार होतोय, सीमा पार चौकार, काय दोरखंडात फलंदाजी करतोय महत्त्वाच्या सामन्यामध्ये, अप्रतिम फलंदाजी। धावसंख्या नेऊन ठेवली होती 41 वर, 41 धावा। दिलीप जी पाटील सविंद्रा येथून या मेगा फिनाले सामना पाहण्यासाठी इथे पोहोचले आहेत। मी दिलीप जी पाटील यांचं देखील गावदेवी चषका मध्ये सहर्ष स्वागत करतोय। छोट्या पाटील आणि दिनकर भोईर यांच्याकडून आता दोरखंड त्याला मात्र शतकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे। वेलकम मंगेशदादा भोईर, माझी मंगेशदादा माली, माझी सरपंच ग्रामपंचायत काल्लेर यांच्या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते, वेलकम सुस्वागतम। तसेच गजाननजी पाटील आपले सन्माननीय, आणि इथे मात्र दोरखंड यांनी 200 रुपयाचं पारितोषिक पटकवलेलं आहे दिनकर भोईर आणि छोट्या पाटील यांच्याकडून। वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भिवंडे तालुक्यातील एक नामांकित उद्योजक, आमची माती आमचे डंपर, आणि भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष पद्मकरजी चौधरी साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते, वेलकम सुस्वागतम। तसेच प्रेमनाथ पाटील, नाना पाटील गंगामाता गोंदवली संघाचे खेळाडू आहेत, आणि नाना पाटील यांनी कामतगार संघासाठी बक्षीस लावलेले, जर चेस्कावर नाव कोरताय तर त्यांना बोकड दिला जाणार आहे। हॅलो हॅलो हॅलो। तीन शतकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोरबोर्ड वरती टोटल पाहतोय, ती 47 धावा, चांगल्या स्थितीमध्ये, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पाहूया 6 चेंडूंचा खेळ बाकी, 47 धावा, दोरखंडात एक चांगली फलंदाजी करतोय। सचिन 25 धावसंख्येवर खेळतोय दोरखंडात, तिथे मात्र फटका खेळलेत, चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी षटकार, क्या बात है, अतिशय चांगला फटका, काऊ कॉर्नरच्या वरून चेंडूला फेकून दिलाय, धावसंख्या पोहोचली ती 53, 53 धावा। षटकारांच्या हॅट्रिक साठी राजेश भांबरे यांनी 2000 रुपये पारितोषिक ठेवलेले, पाहूया षटकार मारलेले, निलकणी यांना संधी आहे, दोरखंड त्याला मात्र 200 रुपये मिळाले आहेत। दिनकर भोईर आणि छोट्या पाटील वेलकम, प्रमोद दादा भोईर, शोलमाता वल संघाचे उत्कृष्ट गोलंदाज। मित्रांनो आपण पाहतोय मेगा फिनाले सामना, गावदेवी 40+ आयोजित गावदेवी चषक 2020 चा मेगा फिनाले सामना, 20-21 गावदेवी चषक, अतिशय भव्य दिव्य असं आयोजन नियोजन। सचिन अप्रतिम डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू होता, मात्र तितक्याच चपळाईने चेंडूला खेळून देखील काढलेले, चंदूशन यांच्याकडून थोडस गचाल शत्ररक्षण होते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेले, धावा येतील या चेंडूवर 3 आणि एकूण टोटल पाहायला मिळेल ती 56 धावा। छोट्या पाटील आणि दिनकर भोईर यांच्याकडून पुन्हा एकदा दोरखंड त्याला बक्षीस लावले, षटकार, षटकारासाठी 200 रुपये जमा देखील केले, धन्यवाद। दोरखंडात सचिन बॉलिंग मार्क वर तैयार,
तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तो मात्र पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा 200 रुपये लावले तेव्हा तेव्हा मात्र 200 रुपयाचे पारितोषिक पटकावलेले. गोटेबाईच्या अकाउंट मध्ये तब्बल 400 रुपये जमा झालेत. धावसंख्या पोहोचली ती 62 धावा 62. अतिशय चांगली फलंदाजी. गावदेवी वेले संघाचे खेळाडू दिनकर भोईर आणि छोट्या पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा षटकारासाठी 200 रुपये. अप्रतिम डिलिव्हरी, अतिशय चांगलं इष्टीरक्षण आपण पाहतोय शैलेश यांच्याकडून. 62 धावा झाले. बघूया का एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. सचिनच्या या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावा झाले त्या 62 धावा. फुल टॉस डिलिव्हरी, मिस टाइम, फटका आहे चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मध्ये पडतोय. इथे मात्र 3 धावा कंप्लीट. 1 शॉटचा इशारा आहे. आमचे पंच मुरलीधर जाधव यांचा तीक्ष्ण नजरेने पंचगिरी. 1 शॉटचा इशारा आहे. 2च धावा ऍड होतील. धावसंख्या पाहायला मिळेल ती 64. 64 धावा झाले. वेलकम. 64 धावा षटकारासाठी 200 रुपये. निलकंठ यांच्यासाठी सुद्धा छोट्या पाटील आणि दिनकर भोईर यांच्याकडून 200 रुपये. शेवटचा चेंडू आहे. ते मात्र अतिशय चांगला चेंडू, मिड विकेट वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट आणि 2च धाव्यावर समाधान. धावसंख्या झाली आहे ती 66 धावा. 66 धावा झाली आहेत. 67 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. भलं मोठं आव्हान ठेवलेले खरोखरच. राहुल माली यांनी देखील बक्षीस लावलं होतं. कामतगार संघासाठी झेलसाठी 500, हॅट्रिकसाठी 10,000. मात्र कुठल्याही खेळाडूला या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. तर निश्चितच आपण हा मेगा फिनाले सामना अनुभवतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये जॉली स्पोर्ट कामतगार आणि गावदेवी रांजनोली संघ. तर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा आपण स्वागत सन्मानाकडे बोलतोय. आमच्या विनंतीला मान देऊन या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी जे आपल्या ओली गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती इथं उपस्थित आहेत त्यांचं स्वागत सन्मानाकडे आपण जाणार आहोत. मी ओली ग्रामपंचायतचे माजी सरपंच भानुदास म्हात्रे साहेबांचं स्वागत सन्मान करण्याची विनंती करतोय. अशोकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते भानुदास म्हात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत ओली यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. व्यासपीठावरती स्वागत सन्मान केला जातोय मान्यवरांचं, पाहुण्यांचं, अतिथींचं. त्यानंतर ओलेगावचे समाजसेवक नंदलालजी जोशी. नंदलालजी जोशी यांचा देखील शुभ सन्मान मी अशोकजी पाटील यांना करण्याची विनंती करतोय. ओलेगावचे समाजसेवक नंदलाल जोशी यांना विनंती करतोय की आमच्या स्वागत सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे.
गावदेवी 40 प्लस ओली आयोजित गावदेवी चषक आज मेगा फिनाले डे प्रजासत्ता दिन आणि शुभ दिनी या स्पर्धेचा मेगा फिनाले दिवस नंदलाल जोशींचा शुभ सन्मान त्यानंतर राजू मात्रे समाजसेवक ओली यांचा देखील येतो शुभ सन्मान केला जाईल प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते राजू मात्रे समाजसेवक ओली यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय तर निश्चितच पुढील स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करेन ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्य कुंदा विष्णू पाटील यांना विनंती करेन की आपण रोहिणी गणेश मात्रे यांचा शुभ सन्मान करायचा आहे कुंदा विष्णू पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण रोहिणी गणेश मात्रे यांचा शुभ सन्मान करायचा आहे दोन्ही माऊली या नवनिर्वाचित सदस्य आहेत ग्रामपंचायत ओलीच्या मी कुंदा विष्णू पाटील या माऊलींना विनंती करतोय की आपण रोहिणी गणेश मात्रे यांचा शुभ सन्मान करायचा आहे व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय त्यानंतर मी स्वागत सन्मान करण्याची विनंती करेन रोहिणी गणेश मात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण पुढील या ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शुभ सन्मान करायचा आहे कुंदा विष्णू पाटील यांचं आपण आता शुभ सन्मान करायचंय सर्व ग्रामपंचायत ओलीच्या नवनिर्वाचित सदस्य आहेत आणि खरोखरच त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या गावदेवी 40 प्लस संघाच्या वतीनं शुभेच्छा असतील ग्रामपंचायत ओलीच्या या सर्व महिला वर्ग नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यानंतर वैशाली अरविंद भोईर अरविंद भोईर यांच्या सौभाग्यवती वैशाली अरविंद भोईर या देखील उपस्थित आहेत मी रोहिणी गणेश मात्रे यांना विनंती करेन की आपण वैशाली अरविंद भोईर यांचा शुभ सन्मान करायचा आहे अरविंदजी भोईर यांच्या सौभाग्यवती वैशाली अरविंद भोईर यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय तर यतीश मात्रे यांच्या सौभाग्यवती सपना यतीश मात्रे या देखील इथे उपस्थित आहेत मी रोहिणी मात्रे यांना विनंती करेन आपण थांबायचं अजून निश्चित सपना यतीश मात्रे यांचं देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय सर्व महिला वर्ग ग्रामपंचायत ओलीच्या ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सर्वांचं खूप खूप अभिनंदन असेल त्यानंतर सोनम उत्तम पाटील सोनम उत्तम पाटील यांचं देखील शुभ सन्मान आपल्या गावदेवी 40 प्लस ओली संघाच्या वतीने इथं केलं जातंय व्यासपीठावरती स्वागत सन्मान सुरू आहे मित्रांनो या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपली अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिली अशा सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचं गावदेवी 40 प्लस ओली संघाच्या वतीनं इथं शुभ सन्मान केला जातोय त्यानंतर सदस्य मनोहर बलिराम पाटील मी अश्विजी पाटील यांना विनंती करेन रोहिणीजी मात्र आपण बसायचंय आपलं खूप खूप धन्यवाद यानंतर नवनिर्वाचित सदस्य मनोहर बलिराम पाटील हे इथं उपस्थित आहेत मनोहरजी पाटील चिंतामण पाटील आपण देखील स्टेजवर यायचंय दापडेगावचे ते देखील नवनिर्वाचित बिनविरोध सदस्य आहेत मनोहरजी पाटील त्यानंतर निलेश मोहन जाधव मनोहर पाटील आपले उपस्थित आहेत का नवनिर्वाचित सदस्य निलेश जाधव निलेश जाधव निलेश जाधव उपस्थित आहेत तर इथे विकेट हॅट्रिक साठी राजेश भांबरे मॅन फ्रॉम रांदोली यांच्याकडून 2000 रुपयाचा डबल मनोहर पाटील उपस्थित आहेत अशोक दादा मनोहर पाटील पहिले करा मनोहर बलिराम पाटील मला वाटतं कदाचित आवाज स्टेज पर्यंत पोहोचला नसावा प्रेक्षकांचा जास्त निश्चितच मनोहर पाटील यांचं लक्ष केल्याकडे होते वेलकम श्यामदादा चौधरी आपलं देखील सरचे स्वागत आहे जयनमन सरोली संघाचे सर्वे सर्वा त्यानंतर निलेश मोहन जाधव ग्रामपंचायत ओलीचे ग्रामपंचायत ओलीचे नवनिर्वाचित सदस्य आहेत
आणि संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी आपले आवर्जून इथे उपस्थित राहिलेले आहेत. मी खरोखर त्यांना गावधोई फुटी प्लस संघाच्या वतीनं शुभेच्छा देतोय आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निलखंड यांच्या माध्यमातून. मेगा फिनेलचा सामना आपण पाहतो मित्र अनुभवत आहे. त्या 67 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतो जॉली स्पॉट कामतगार हा कुठे अडचणीत सापडलेला पाहतोय. पण पहिल्या षटकामध्ये रोहिदास यांनी फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या, त्यानंतर अप्रतिम तिखट मारा चालू केलेला आहे निलखंड याने. यावेळी सुद्धा पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताला होता, बॅटची कडा सुद्धा घेतली होती परंतु जज करता आलं नाही. थोडस कठीण झेल होता पण अशा मुवमेंटला अशा झेल घेणं गरजेचं असतं. एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 4 धावा ऑन द बोर्ड. 67 भले मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जॉली कामतगार कुठेतरी कमजोर पडते फलंदाजीच्या माध्यमातून. ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली विलास पाटील, तो फलंदाज मात्र या मॅच मध्ये कुठेतरी कमी पडतोय. या वेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे, स्टॅक ओव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव कम्प्लीट झाले, दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि यस इट इज अ 2 रन्स कम्प्लीट, 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. इथं मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे, एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये फरक पडणार नाही आहे. भला मोठं आव्हान आहे, 67 धावांचा 4 षटक्यांचा सामना, दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे निलखंड यांच्या माध्यमातून. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे, राजेश भांबरे रांजोली यांच्याकडून 2000 रुपयाचा तब्बल पारितोषिक आहे. या वेळेस पाहू शकता चेंडूला भिडकावून दिला आणि इथं मात्र झेल सुद्धा सुटला आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज जो आतापर्यंत शमून होता, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळले होते, त्यानंतर एक धाव 2 धावा आणि इथं मात्र मोठा फटका, षटकार येतोय आणि आपले आक्रमक रूप सादर करतोय, अंगीकृत करतोय. पुढील चेंडू यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, इथं मात्र पाहू शकता आपण फलंदाजाला जावा लागेल डगावच्या आसराला. त्रिपलचित फलंदाज विलास पाटील. शिर्डी वाले बाबा आया हूं मैं तेरे शिर्डी में, शिर्डी वाले बाबा आया हूं मैं तेरे शिर्डी में, साई दर्शन दे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भिवंडी पंचायत समिती माजी सभापती आणि वलगावचे नामांकित उद्योजक विकासजी भोईर साहेबांच्या व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गावदेवी भादवड संघाला परास्त केल्यानंतर मात्र फुल चार्ज झालेला संघ आपण पाहतोय. गावदेव रांजोळी संघ तिथनं मात्र पलटवार करताना पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करत असताना भले मोठे फटके खेळून 66 धावा जमवल्या, 67 धावांचं लक्ष ठेवलं. या इथं आपण पाहू शकता गोलंदाजी धार आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक होतं, पॉवरफुल गोलंदाजी झाली रोहिदास यांची, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. इथं मात्र निलखंड एक मोठा फटका षटकार खाला होता, तरीही त्यानंतर कमबॅक करताना पाहतोय आपण. असं म्हटलं जातं धक्क्याने माझा सुधारतो, एक षटकारचा धक्का लागला आणि एक चांगला चेंडू हाताळला, फलंदाजाला बाद केलं विलास पाटील जी अशी जी किरण आपण पाहू शकतोय जॉली स्पॉट कामतगार संघाची. तिथं पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न, पण झेल मात्र सुटला गेलेला आहे. खूप छान प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता, चेंडू बराच काल हवेमध्ये होता आणि शतरक्षक दूर होता आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं झेल घेण्याचा प्रयत्न असफल ठरला, षटक क्रमांक समाप्त झालं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय,
14 धावा। तो या अंतिम मेगा फायनल मध्ये आपण पाहू शकता काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक कालीराम सर। तोपर्यंत मी धन्यवाद व्यक्त करेन ज्याने मला या इव्हेंट मध्ये स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली, खास करून अरविंद भोईर आणि टार्झन सेट पाटील यांचं मी धन्यवाद व्यक्त करेन की ज्याने मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची समालोचन करण्याची संधी दिली। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मनोहर ठाकरे। निश्चितच राजेश भांबरे यांनी विकेट हॅट्रिक साठी आपल्या गोलंदाजांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावलेले। गोलंदाज तयार गोट्या, पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने आतला होता, कार्पेटे सारेने चेंडू खेळून काढले, समोर क्षेत्ररक्षक होते नीलकांड, दोन धावा घेण्यापासून रोकू शकले नाहीये। दोन धावीने संघाची धावसंख्या पोहोचते 30-16 वर, 16 धावा 67 धावांचा लक्ष्य गाठावं लागेल ते जॉली स्पोर्ट कामदगार संघाला या चषकावर नाव कोरायचं असेल तर। राऊंड द विकेट सचिन याच्यासाठी अतिशय चांगला चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय, निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता। गोटे यांनी देखील या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलेली आहे, सलग 3 वेळा या खेळाडून सामनावीराचं पारितोषिक पटकावलेले आणि एक मेडन विकेट। निश्चित तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे, काही हरकत नाहीये, आमचे पंच पोहोचलेले आहेत। गोट्या यांना चेक नुसाठी हा तिसऱ्या पंचांची मागणी। अप्रतिम चेंडू, सचिन याला बीट केलेले, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाकडून चेंडू अडवला गेला, मला वाटतं रोहिदास आहेत। धावसंख्या एका धावीने पुढे सरकेल ती म्हणजे 17। अजूनही खूप मोठा धावांचा पल्ला गाठायचा आहे, म्हणजे अजून इथून जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायचे आहेत 50। खूप मोठं लक्ष्य आहे, 50 धावा 9 चेंडू मध्ये खूप मोठं लक्ष्य आहे। प्लीज पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका। गोलंदाज तयार रवी यांच्यासाठी, उंची जास्त लांबी पावी लागेल आणि अप्रतिम झेल डीप मिड विकेट शिमर्श लगत, नरेश यांनी टिपले अप्रतिम झेल, आणखीन एक गरीब फेल। सामन्यामध्ये तुम्ही जेव्हा टार्गेट चेस करता तेव्हा मात्र निश्चित दबाव असतो फलंदाजांवर। चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायचे आहेत 50। अतिशय चांगली कामगिरी गावदेवी स्पोर्ट रांजनोली संघाची, आज जवळजवळ 4 संघ गावदेवी नावाने पराभूत झाले आहेत, मात्र गावदेवी रांजनोली संघाचं नाव अजून या मैदानामध्ये गाजतंय। इथे मात्र मोठा फटका, हवाई फायर, चेंडू जाईल काउकारूरच्या वरून, 6 धावांसाठी गावदेवी षटकार। चौवेचाळीस धावा 7 चेंडूवर 7 षटकार जरी आले तरी मला वाटतं धावा बनतील 42, अतिरिक्त चेंडू टाकले नाहीत तर निश्चितच गावदेवी रांजोली संघ आज 7 चेंडू मध्ये जरी 42 धावा दिल्या तरी 2 धावीनी चषकावर नाव कोरेल। मात्र मित्रांनो क्रिकेटला अनिश्चितता खेळ म्हटलेले, गावदेवी रांजोली संघ मात्र इथं पूर्णपणे 4 झालेले। खरोखरच या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केलेली, चांगला प्रवास त्यांचा राहिलेला आहे। जॉली स्पोर्ट कामदगार संघ देखील कमी नव्हता, मात्र नाणेफेक जिंकून जी फलंदाजी घेतली आणि जो निर्णय घेतला त्या निर्णयाला मात्र खडे उतरलेले आहेत गावदेवी रांजोली संघाचे सर्व खेळाडू। तब्बल 66 धावा केल्या 24 चेंडू मध्ये। गोलंदाज तयार गोट्या, राऊंड द विकेट, इथे मात्र पुन्हा एकदा हवाई फायर, चेंडू जाईल
मैदानाच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार। सहा चेंडू 38 धावा बाकी आहेत। खरोखरच अतिशय चांगलं स्पर्धेचं आयोजन नियोजन वीर तानाजी क्रीडानगरी मधून आपण मित्रांनो गेले चार दिवस पाहत आहोत। प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मान्यवरांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये आपली हजेरी लावली। मी गावदेवी 40+ पोलीस संघाचा देखील आभार व्यक्त करेन की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मला इथं समालोचन करण्याची संधी दिली। मी कालिराम केनी आपला सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय। खास करून टार्जन सेठ पाटील असतील, अरविंद भोईर असतील, प्रेमनाथ पाटील असतील, अंकुश पाटील असतील, केदार जोशी असतील, छत्रपती गायकवाड असतील आणि त्यांचे इतर संपूर्ण सर्व सहकारी सर्वांचं मनापासून खूप खूप आभार आणि सर्वांना धन्यवाद देईन। कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर मी आपली माफी देखील मागेन कारण की सर्वांची नावं घेणे अपेक्षित नाही आहे। मित्रांनो जाऊया सामन्याकडे। सहा चेंडू 38 धावा, गोलंदाज तयार नरेश। पहिला चेंडू गती जास्त आणि गतीनं बीट केले फलंदाज चंदू शेट यांना। वेलकम मंगेजी भोईर। आता मात्र गावदेवी रांजोली संघाचा फक्त जल्लोष आणि जल्लोष इथं पाहायला मिळेल कारण की पाच चेंडू 38 धावा। गोलंदाज नरेश ओवर द विकेट, बाउन्सर चेंडू आपण पाहतोय, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी। नरेश याच्याकडे ही क्वालिटी आहे, नरेश शतकामध्ये असे चेंडू टाकू शकतो अचूक टप्प्यावर। चार चेंडू 38 धावा, गोलंदाज तयार। हलक्या हाताने फक्त आणि फक्त जेंटल पुश कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ढकलले, स्ट्राइक दिलेली ती सचिन याला। आता मात्र धावा हव्या आहेत त्या 37 आणि चेंडू उडल्यात फक्त 3, म्हणजे कुठेतरी पराभवाच्या खायेत। आपण पाहतोय ज्वाली स्पोर्ट कामतगार संघ तर विजयाच्या उंबरठ्यावर गावदेवी स्पोर्ट रांजनोली संघ। 3 चेंडू 37 धावा, गोलंदाज तयार नरेश। हा चेंडू देखील जाईल डीप मिड विकेट शिमारिशीच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार। धावसंख्या पोहोचली ती 37 वर, अजूनही 30 धावा। क्रिकेटच्या पुस्तकामध्ये दोन चेंडूवर 30 धावा नाही आहेत। गोलंदाज तयार नरेश, इथे मात्र इनसाइड आउट, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि विजयाचे दार खोललेले आहेत। एक पाऊल दूर आहे गावदेवी चषकावर नाव कोरण्यासाठी गावदेवी रांजनोली संघ। आणि निश्चितच या स्पर्धेवर गणेश भाऊ पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की होली चषकावर सलग दुसऱ्यांदा या गावदेवी रांजोली संघ नाव कोरतोय। एक पाऊल दूर आणि या चेंडूवर आलाय षटकार। सामना हरलाय तो 26 धावांनी, विजयी संघाचे हार्दिक
या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं मी गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. प्रभाकर रतन पाटील, मणिलाल रघुनाथ म्हात्रे, अशोक आनंद पाटील, केदार लुका जोशी, विजय बालाराम पाटील, अरविंद केशव भोईर, छत्रपती दामू गायकवाड, रविदास शंकर म्हात्रे, टार्जन जयंत पाटील, हरिदास बलिराम पाटील, अंकुश मंगल पाटील, विशाल इंदर पाटील, प्रवीण लुका पाटील, विकास लुका पाटील, प्रेमनाथ जयंत पाटील, यतीश रामदास म्हात्रे, जयीन वाल्मिक पाटील, संजय वाल्मिक पाटील, कैलास इंदर पाटील, महेश बबन जोशी आणि देविदास परशुराम.